14 विद्या आणि 64 कला अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे 10 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी उलेनोट 2 अध्यक्ष तथा गवान ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विजय घरत यांनी आरती संग्रह प्रकाशित केला आहे. या आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. उलेनोट येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या आरती संग्रह प्रकाशन कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, अनंत ठाकूर, जयवंत देशमुख, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, गवान ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता भगत, भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे राज्य उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी निर्गुण कवळे सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गणरायाच्या पूजेसाठी लागणारे हळदीकुंकू, अबीर, कापूरवडी तसेच इत्यादी साहित्यांचं मोफत वाटप करण्यात असल्याचे जाहीर केले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गणेशोत्सव कोरोना नियम पाळून साजरा करण्याचे आवाहन केले. आपल्या विजय घरत यांनी आरती संग्रह, त्यामध्ये गणपती स्तोत्र करतात, गणपती आपली आरती, शंकराची आरती, पांडुरंगाची आरती, दुर्गादेवीची आरती, दत्ताची आरती, गंगाची आरती, आरती दशावतराची आरती, विठ्ठलाची आरती, तुकारामची, नाण्यांची, या विविध अशा आरत्या सगळ्या याच्यामध्ये संग्रहित केलेल्या आहेत की जे आपल्याला विविध वेळी देवाची आरती प्रार्थना करण्याकरता उपयोगी पडत असते. आणि त्या दृष्टीने सर्वांचा संग्रह एक छान असं सुबक पद्धतीने तयार केल्याकारण प्रत्येकाच्या घरात हा आरती संग्रह घ्यावा अशा प्रकारचा त्याचं तुमच्याकडे कुठली किंमत घेतली जाणार नाही म्हणजे सगळ्यांनाच मी म्हणजे नाही तर बरेचसे लोक त्याची किंमत ठेवतात ते विकतात तर नाहीला नसतो पण सुंदर अशी बरेच लोकांनी जाहिरात दिल्या की नाही मला माहीत नाही पण जाहिरात ते तर आलेले आहेत सगळ्या याच्यातून छापणा करता असतोच साधारणतः त्या अनुषंगानं या आरती संग्रहाच्यामुळं नक्कीच आपण आणखीन जवळ येऊ आणि आरती संघाच्या बरोबर गणपती बापाच्या दर्शनाला जाऊन आपली पक्षाची प्रतिमा उंचावून घेऊ आणि आपापसातलं नातं जे आहे ते आणखी दृढ करू. त्या दृष्टीनं विजय घरतांचा हा आरती संग्रह नक्कीच यशस्वी होईल. त्या दृष्टीनं विजय घरत यांना या आरती संग्रहाला माझ्या आपली शुभेच्छा देतो आणि या आरती संग्रहाचं प्रकाशन झाल्यास जाहीर करतो.